जनावरांची लस चुकली आहे त्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी विधानसभेत त्याची जाहीर माफी मागितली. राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत लोकांकरता लस द्यायला 1 वर्षाचा विलंब दिरंगाई झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मुक्या जनावरांना लसीकरण वेळेवर झालं नाही. लसीकरण देणाऱ्या बायोवेट कंपनीनं बंगाल आणि पंजाब या राज्यात कमी दरात लस उपलब्ध करून दिली. इतर राज्यात 6.30 रुपये दर दिले, मग महाराष्ट्र राज्याला 7.70 रुपये का दिला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. राज्य सरकारने या सर्व गोष्टींबाबतीत खुलासा करावा, बायोवेट कंपनीलाच का कंत्राट दिलं याची मागणी देखील चौकशीची विरोधकांनी केली. यावेळी जानकरांनी विधानसभेत माफी मागितली. केंद्र सरकारनं लसीचे दर ठरवावेत किंवा सरकारनं 150 कोटी खर्च करून लस बनवायचं काम सुरू करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं ते म्हणाले. मात्र पारदर्शक आणि विरोधकांवरच्या आरोपांची चौकशी करण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारनं याबाबत उच्चस्तरीय चौकशी समितीची मागणी मात्र फेटाळून लावली. यामध्ये 7 वेळा निविदा काढून राज्यात पहिल्यांदा तुलना केली. उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या पेक्षा जास्त दर आहे. वाटाघाटीनंतर इंडियन इम्युलॉजिकलनी मान्य केलं की याच कंपनी या 3 राज्याप्रमाणे दर देण्याची तयारी दर्शवली, परंतु त्यांना तो आदेश न देता बायोटेक या कंपनीला, मर्जीतील कंपनीला आदेश देण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी या 7 वेळा या ठिकाणी या निविदा, माननीय मंत्री महोदय आपण आपल्या खात्यांनी हे रद्द केला, हे खरं आहे का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.